निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नाना पटोले यांचा समावेश करण्यात आलाय. उद्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. विरोधकांनी महाराष्ट्रातल्या निकालाबाबत ईव्हीएमवर आक्षेप घेतले होते, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं विरोध करणाऱ्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलंय. एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळं आज सर्व बैठका रद्द केल्यात अशी माहिती आहे. तर शिंदे दिल्लीलाही जाणार नसल्याची माहिती समोर येते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आझाद मैदानाची पाहणी केली आहे. महायुतीच्या शपथविधीच्या अनुषंगानं बावनकुळेंनी तयारीचा आढावा घेतला. भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह मुंबई महापालिका प्रशासनामधील अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. ठाण्यामध्ये पोलिसांनी विजय शिवतारे यांची गाडी अडवली. एकनाथ शिंदेच्या घराबाहेर गाडी अडवण्यात आली. गाडी अडवल्यानं विजय शिवतारे चिडले. पोलिसांनी ओळखलं नसल्यानं शिवतारेंनी पोलिसांना सुनावलं. शिंदेच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतारे आलेले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती खालावलेली आहे. पिचड यांना ब्रेन स्ट्रोकमुळे नाशिकच्या 9 Pulse या रुग्णालयामध्ये दाखल केलं. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. रोहित पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस मीच केली होती अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे. नवख्या व्यक्तीला हे पद दिलं तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करू असं त्यांनी म्हटलंय. तर भविष्यात पक्ष मला योग्य पद देईल असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला. नागपूर शहरात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स लागले. या बॅनरवर मी पुन्हा येईन असा मजकूर लिहिलाय. त्यामुळे या बॅनरनं नागपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं. नागपुरातील घाट रोडवर हे बॅनर्स लागले आहेत. दरम्यान या बॅनरवरच्या मजकुरानं फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार याचे संकेत देत असल्याची देखील चर्चा होती आहे. धाराशिवमधल्या तुळजापुरात कैलास पाटील आणि त्यांचे भाचे अभिजित पाटलांची बॅनरबाजी करण्यात आली. काम दमदार मामा भाचे आमदार असा आशय बॅनरवर आहे. कैलास पाटील उस्मानाबादमध्ये निवडून आलेले आहेत तर त्यांचे भाचे अभिजित पाटील माढ्यातून निवडून आले. मनमाडच्या बुधलवाडी या भागातील भीमसैनिकांनी मशाल रॅली काढली आहे. 4 दिवस धावत जाऊन भीमसैनिक महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. त्यामुळे भीमसैनिकांना निरोप देण्यासाठी आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये हिवाळी पर्यटन पूर्ववत झालेलं आहे. जंगल सफारी, नौकाविहार आणि निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. अथांग जलाशयामध्ये असलेल्या कृत्रिम बेटावर विदेशी पक्ष्यांचं दर्शन होतं तर जंगल सफारी दरम्यान वन्य प्राणी दिसतात. त्यामुळं हे अभयारण्य सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. धाराशिव परंड तालुक्यामधील अनेक गावात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला तर काही पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याचंही समोर आलेलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावांची पाहणी केलेली आहे. दरम्यान ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील वनविभागानं केलंय. कडाक्याच्या थंडीपासून प्राण्यांचं संरक्षण व्हावं यासाठी पुण्यामधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उपाययोजना करण्यात आल्यात. हीटर, सुखगवत आणि चादर टाकून प्राण्यांचं थंडीपासून संरक्षण केलं जात आहे. खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी गडावर शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते खंडोबा आणि म्हाळसादेवींच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. दरवर्षी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो. आजपासून संपूर्ण ठाणे शहरात आठवडाभर पाणी कपात. मुंबईला 10% पाणी कपात सुरू आहे. दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्यामुळं ठाणे शहरात देखील पाणी कपात होणार आहे. पुढील 8 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन ठाणे पालिकेनं केलंय. राज्यात बाईक स्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी देखील आता महापालिकेमध्ये येणाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे. कर्मचाऱ्यांसह नागरिकांना देखील हेल्मेट नसल्यास प्रवेश नाकारण्यात येणार आहे असा आदेशच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपबाबत सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. एका विवाहित पुरुषानं आर्थिक मदत बंद केली म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका विधवा महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या रिलेशनशिपमध्ये 9 वर्षे एकत्र राहिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. त्यामुळं न्यायालयाकडनं बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यात आला आहे.
पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची अपेक्षा असेल तर ती साहजिक आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅनच्या अडचणी सोडवल्यात असंही शिंदेंनी म्हटलंय. मी उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर आपण शिवसेना पक्षासाठीच काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोशल मीडियावर पोस्ट करून श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. महिला मुख्यमंत्री पदावरनं छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजप ठरवेल कोण मुख्यमंत्री होणार असं भुजबळांनी म्हटलंय. तर आपल्या देशामध्ये महिला पंतप्रधान आणि राष्ट्रपती महिला झालेले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. एका गृहमंत्री पदामुळं महाराष्ट्राचं सरकार अधांतरी लटकून पडलंय अशी टीका संजय राऊतांनी केली. तर बहुमताचा आकडा असताना राज्याला सरकार देत नाही हे कसलं मजबूत सरकार असा सवालही राऊतांनी विचारलाय. गृहमंत्री पदाबाबत कुठलाही तिढा नसल्याचं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलं. आम्ही विचार करून निर्णय घेऊ आणि शहा नड्डा मुख्यमंत्रीपदासाठी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही असल्याचं शिंदेंनी जाहीर केल्याचं म्हस्के म्हणाले आहेत. आमदार दत्ता भरणे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान द्या अशी मागणी अजित पवारांकडे करण्यात आली आहे. तर तसं पत्रच लोहार समाजानं अजित पवारांना लिहिलंय. देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेऊन लोहार समाजाने पत्र दिलंय. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मावळच्या तरुणांना 800 फूट उंच नागफणी कड्यावरून 30 फूट उंचीचे बॅनर्स झळकावलेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं छगन भुजबळांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी महादेव मंदिरामध्ये दुग्ध अभिषेक प्रार्थना करण्यात आली. वरुण सरदेसाईंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवारांची पोस्टल मतं वाढलेली आहेत मात्र ईव्हीएममध्ये कमी मतं येतात. तर जिंकलेल्या जागांबरोबर पराभूत उमेदवारांमध्येही हाच ट्रेंड दिसून येतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ईव्हीएमबाबत आम्हाला शंका असून यासाठी काँग्रेस पुढाकार घेत आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झालेला आहे त्यामुळे आम्ही पाठपुरावा करणार असल्याचं पवारांनी म्हटलं. विधानसभेची निवडणूक सरळ झाली नाही यामध्ये षडयंत्र केलं गेलं असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सोलापूरच्या सभेत केला. पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत नाही ते मागच्या दाराने येऊन विजयी झालेत असा आरोपही प्रणिती शिंदेंनी केलाय. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय.